तुम्ही कशाला तरफड्याला गेले होते, मरायला गेले होते तिकडे, आणि आतापर्यंत तिथून उडी मारून इकडे भाजपमध्ये आणि किती पक्ष बदलणार तुम्ही अजून पुढे, अजून कोणता पक्ष काढणार? पण मी या नारायण राणेंना सांगतो, नारायण राणेचा संपूर्ण इतिहास मला माहिती आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर प्रहार केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही आक्रमक झालेत. नारायण राणे काँग्रेसमध्ये कशाला गेले? तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन आमदार कसे झाले? तुम्ही मरायला गेले होते का? असा सवालही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारत राणेंवर टीकास्त्र सोडले. चंद्रकांत खैरे म्हणाले की नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपत आहेत, मध्ये त्यांचा पक्ष काढला, अजून किती पक्ष बदलणार? नारायण राणेंचा संपूर्ण इतिहास मला माहिती आहे, आम्ही एकत्रच विधानसभेत आलो होतो. राणे काय बोलतायत, त्यांची मुलं काय बोलतायत, कुणामुळे मोठा झाला, मला सगळं काही माहिती आहे, मी जर बोललो तर अपमान होईल, असा इशारा चंद्रकांत खैरेंनी दिलाय. आत्ता उद्धव साहेबांना त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांच्याबरोबर तुम्ही आघाडी केली, तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी आमदार कसे झाले होते? बाय इलेक्शनमध्ये आम्ही तुमच्या विरोधात प्रचार करायला आलो होतो कणकवली मालवणला, मग तुम्ही कशाला तरफडायला गेले होते, मरायला गेले होते तिकडे, आणि आतापर्यंत तिथून उडी मारून इकडे भाजपमध्ये आणि किती पक्ष बदलणार तुम्ही अजून पुढे, अजून कोणता पक्ष काढणार? पण मी या नारायण राणेंना सांगतो, नारायण राणेचा संपूर्ण इतिहास मला माहिती आहे. आम्ही सगळे दोघंही त्या ठिकाणी आम्ही सगळे बरोबर आमदार झालो 1990 ला, परंतु त्या नारायण राणे त्या ठिकाणी फक्त स्वतःच आपले टकून टकून त्यांना 3 वर्ष BST चेअरमनशिप दिली होती माननीय बाळासाहेबांनी माननीय उद्धवजींच्या मुळे. आणि हे सगळं असताना त्या ठिकाणी नारायण राणे काय बोलतो, त्याची मुलं काय बोलतात, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अरे तू कोणामुळे झाला बाबा माझ्या राजा, कोणामुळे झाला तू मोठा, हे तर समजायला पाहिजे ना. मला सगळी हिस्ट्री माहिती आहे त्यांची, आता मी हिस्ट्री इथं सांगत बसत नाही, अजून त्यांचा अपमान होईल मग. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.